पुणे जिल्ह्यातील नारायणगावची मुक्ताई देवीची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दारू असेल, तमाशा असेल, त्याचबरोबर कुस्त्यांचा आखाडा असेल, हे सगळं वैशिष्ट्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारे याचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आज यात्रेच्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने कालची दारू झाल्यानंतर आजचा कुस्त्या हा महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी या कुस्त्यांसाठी महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात मल्ल येत असतात। यात्रा कमिटीच्या वतीनं अतिशय योग्य प्रकारे नियोजन केलेलं आहे। आपण मागे पाहतोय लाल मातीचं मैदान तयार केलेलं आहे, या ठिकाणी स्टेडियम तयार केलेलं आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांना गॅलरी तयार केलेली आहे। या ठिकाणी यात्रा पाहण्यासाठी, कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी कोणाचीही गैरसोय होणार नाही, मल्लांची गैरसोय होणार नाही अशी काळजी घेतली जाते। महाराष्ट्रामध्ये मुक्ताई देवी आणि काळोबा हे जागृत देवस्थान आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी येत आहेत, आई मुक्ताई देवीला नतमस्तक होतात, आपल्या मनातील मागण्या देवी पुढे मांडतात आणि बहुतांशी त्यांच्या मागण्या मान्य होतात अशी आख्यायिका आहे। नारायणगावची यात्रा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी असल्यामुळे लाखो लोक या ठिकाणी ये जा करत असतात। पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची सुद्धा दखल घेतलेली आहे। यात्रेला येणाऱ्या सगळ्याच मंडळीनं प्रशासनाला सहकार्य करायला हवं। त्याचबरोबर यात्रेमध्ये कोणाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले किंवा कोणाचं पाकिट मारलं तो पोलिसांशी संपर्क करा, आजच्या कुस्त्या आखाड्याचा आनंद घ्या। ह्या कुस्त्या आखाड्यांना सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते मंडळी हजेरी लावणार आहेत। ह्या यात्रेच्या प्रमुखांनी या ठिकाणी येणाऱ्या सगळ्याच लोकांचं चांगल्या प्रकारे नियोजन होईल, कोणाची गैरसोय होणार नाही याबाबतची देखील दखल घेतलेली आहे। यात्राप्रेमी, कुस्तीप्रेमी आपण सगळेजण यात्रेमध्ये या, सहभागी व्हा, आनंद लुटा आणि मुक्ताई देवीच्या कृपेने ही यात्रा, हा उत्सव, हा कुस्त्यांचा आखाडा विना कटकटीचा, विना वादावादीचा चांगल्या पद्धतीनं कसा होईल याबाबतची काळजी तुम्ही आम्ही सगळेच घेऊया। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। यंदाच्या वर्षी कुस्त्या आखाड्याचं जे आपण पाहतोय मैदान, ते थोडं बदल केलेलं दिसतोय, काय नेमकं नियोजन आहे? या वर्षी कुस्त्यांचं नियोजन मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं गावकऱ्यांनी हे आखाड्याचं नियोजन सगळे वेगळ्या पद्धतीने केले। लोकांना बसण्यासाठी दोन्ही बाजूंनी बसायची व्यवस्था केलेली आहे, लाईट व्यवस्था म्हण आणि वरती पावण्यासाठी स्टेजची व्यवस्था केलेली, आणि हे माती बाहेर येऊ नये म्हणून त्यासाठी साईडने सगळं फळ्यांचं नियोजन असं केलेलं आहे। यावर्षी आखाडा हा मोठ्या प्रमाणात भरणार आहे। साधारण किती मल्ल येतील असं काय अंदाजे, काय किती मल्ल येतील यावर्षी? यंदा मल्ल जास्तच राहतील। काय बक्षीस किती आहे सर्वाधिक बक्षीस? 51 लाखापर्यंत कुस्ती आहे सगळ्या टोटल, एकत्रित 5 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत कुस्ती आहे सगळ्या टोटल। शेवटचं बक्षीस? शेवटचं बक्षीस 51,000 ना? 51,000 आणि चांदीच्या गाठा येतो। यात्रेचा आजचा कितवा दिवस? यात्रेचा चौथा दिवस। आता 4 दिवस तर यात्रा, म्हणजे 3 दिवस तर यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं, विना कटकटीची, अतिशय व्यवस्थित पार पडलेली आहे, आनंदात। तुम्ही प्रेक्षकांना, यात्रेकरूंना आणि ह्या मल्लांना काय आवाहन कराल? मल्लांनी सर्वांनी ना जे अंतिम निर्णय जाहीर करतील तो मान्य करायला पाहिजे पंचांचा। किती वाजता चालू होईल यात्रा? एक 5 वाजता कुस्त्या चालू होतील। किती वाजेपर्यंत चालतील? हे चालतील तर 7:30-8 पर्यंत चालतील। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.